कोरोनाचं हॉटस्पॉट ठरतोय. नागपूर जिल्ह्यात संक्रमितांचा एकूण आकडा 3 लाखांच्या पार झालाय. पहिले 1 लाख रुग्ण 235 दिवसात झाले, त्यानंतर 22 दिवसात 1 लाख नवे रुग्ण. एप्रिलच्या 15 दिवसात 76,811 नव्या रुग्णांची भर नागपुरात पडली आहे, तर 936 लोकांच्या मृत्यूची नोंदही झाली आहे. नागपुरात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. नागपुरात अत्यंत विदारक स्थिती आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया. नागपूरहून दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे. उदय, काय अधिक माहिती आहे? नागपूर सातत्यानं कोरोनाचं हॉटस्पॉट ठरतंय. 3 लाखांच्या वर रुग्णांची संख्या गेली आहे आणि अतिशय वेगानं रुग्ण दुपटीचा जी वाढ होते ती आपल्याला दिसते. काय याची नेमकी कारण आहेत आणि यावर काय उपाययोजना सुरू आहे? सर, या सगळ्या आकड्यांवर नजर टाकली तर नागपूरमधली परिस्थिती किती विदारक याचा अंदाज येईल. कारण सुरुवातीला 265 दिवसामध्ये जी रुग्णवाढ झाली होती ती फक्त एका महिन्यात नागपूरमध्ये झालेली आहे. यावरून आपण नागपूरमध्ये कोरोना संक्रमणाचा वेग किती अधिक आहे याचा अंदाज घेऊ शकतो. खरं तर नागपूरमध्ये कोरोना वाढण्याची अनेक कारणं त्यात सांगता येईल, मात्र ज्या पद्धतीनं प्रशासनाकडून हलगर्जीपणा केला जातोय, साधी आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर त्याचे रिपोर्ट 3-3, 4-4 दिवस रुग्णांना मिळत नाही आणि त्या रुग्णाला त्याचे रिपोर्ट न मिळाल्यामुळे तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे कळत नसल्यामुळे तो जो आहे तो सुपर स्प्रेडरचं काम करत त्याच्या परिवारात आणि त्या परिसरात जो आहे तो कोरोनाचं संक्रमण वाढवतं. अशा अनेक घटना ज्या आहेत त्या सर सांगता येईल ज्यामुळे हे संक्रमण वाढतंय. खरं तर नागपूरची आरोग्य व्यवस्था जी आहे ती कोलमडून पडलेली आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल किंवा इतर रुग्णालयांमध्ये एका बेडवर 3-3 रुग्णांना जे आहे ते उपचारासाठी दाखल केलं जात आहे. खरं तर राज्याच्या राजकारणात नागपूर जे आहे ते उपराजधानी म्हणून ओळखला जातो. अनेक जबरदस्त मंत्री जे आहेत ते नागपूरमध्ये वास्तव्याला असतात. मग त्यात विजय वडेट्टीवार असेल, नितीन राऊत असेल किंवा नितीन गडकरी असेल, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असेल, इतके मोठे मोठे नेते नागपुरात असून सुद्धा या सगळ्या परिस्थितीवर कोणीही नियंत्रण मिळवण्यासाठी सामोर येत नाही. या सगळे दावे प्रतिदावे करता, मात्र रोजच्या रोज जी आहे ती नागपूरमधली स्थिती जी आहे ती खालावत चाललेली आहे. त्यामुळे नागपूरकर एका बाजूनी आपल्या जबाबदारीचं भान ठेवत नाही. आज सकाळी नागपूरच्या रेशीमबागच्या मैदानावर जे आहेत ते अनेक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी असेल किंवा खेळण्यासाठी बाहेर निघाले होते. एका बाजूनी नागपूरकर प्रशासनाला प्रतिसाद देत नाही, दुसऱ्या बाजूनी प्रशासन हतबल होत असल्याचं चित्र आहे, आणि तिसऱ्या बाजूनी नागपूरची आरोग्य व्यवस्था जी आहे ती कोलमडून पडलेली आहे. त्यामुळे अशाच जो आहे तो सामान्य नागपूरकर धास्तावलेला असून कुठेतरी त्याच्या मनामध्ये जी आहे ती असुरक्षिततेची भावना जी आहे ती निर्माण झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाने या सगळ्या परिस्थितीला गंभीरतेने घेऊन आता उदय, नागपूरमध्ये दररोज 60 अधिक लोकांचा मृत्यू होतोय असं असताना सुद्धा नागरिक बाहेर पडत आहेत, कोरोनाची भीती लोकांना उरली नाहीये की नेमकं काय? सर, अगदी खरं आहे. ज्या पद्धतीनं रोज 5.5 ते 6 हजारच्या दरम्यान पॉझिटिव्ह रुग्ण आहेत आणि रोज 50 वरती कधी 60 ते कधी 70 संख्येमध्ये जे आहे ते रुग्णांचा मृत्यू होता, एका बाजूनी असं होत असताना टाळेबंदीला नागरिकांकडून जो आहे तो सकारात्मक प्रतिसाद दिला जात नाही. काल सकाळच्या वेळी जे आहे ते रस्त्यांवर गर्दी कमी होती, मात्र रस्त्यांवर पोलीस नसल्याचं पाहताच नागरिकांनी जे आहे ते रस्त्यावर यायला सुरुवात केलेली आहे. अनेक महाभाग जे आहेत ते याची लॉकडाऊनची काय स्थिती आहे पाहण्यासाठी रस्त्यावर येतात आणि बिंदास्तपणे रस्त्यावर फिरतात. त्यामुळे नागरिक अजूनही या सगळ्या गोष्टींना गांभीर्याने घेत नाही आणि प्रशासन त्यांच्यामध्ये या पद्धतीने जनजागृती करायला पाहिजे. ती जनजागृती करण्यासाठी अपयशी ठरत आहे. रोज वृत्तपत्रांमध्ये किंवा आपण माध्यम म्हणून या सगळ्या आकडेवारी समोर आहे, मात्र याला सुद्धा नागरिक जे आहे ते गांभीर्याने घेत नसल्याचं चित्र नागपूरमध्ये पाहायला मिळतं. धन्यवाद उदय, आपण दिलेल्या माहितीबद्दल. आपण पाहतो आहोत की नागपूरमध्ये सातत्याने रुग्णसंख्या वाढतेच आहे. रुग्णांचा आकडा आता 3 लाखांच्या पार गेलेला आहे. अतिशय चिंताजनक अशी ही बाब आहे.